पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेन्स ग्रीन मियावकी फॉरेस्टचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी झालेल्या विशेष महासभेत अनुमती देण्यात आली आहे. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा रहिवास वाढेल व त्यामुळे पर्यावरणाला याचा मोठा नक्कीच फायदा होणार आहे. पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पूर्वाश्रमीच्या नगर परिषदेमार्फत 6 वाणिज्य संकुलातील 30 वर्षांच्या कालावधीकरिता भाडेतत्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करणं, या 19 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत स्थगित झालेल्या विषयाला मान्यता देण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी 6 व्यापारी संकुलातील 355 व्यापारी गाळे विद्यमान गाळेधारकास तत्कालीन नगर परिषद कायद्याप्रमाणे निविदा पद्धतीनं व आरक्षणानुसार वाटप करण्यात आलेले असल्याची माहिती उपायुक्तांनी दिल्यावर मान्यता देण्यात आली. तर महापालिकेच्या मालकीचा शहरातील भूखंड क्रमांक 273 हा डेन्स फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला देण्यास सर्वानुमतांनी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिका कोणताही मोबदला देणार नाही. वृक्षारोपणाच्या आराखड्यास महापालिकेची परवानगी घ्यायची असून तेथील झाडांची देखभाल 11 महिने रोटरी क्लबने विना मोबदला करायची आहे. या सभेला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त कैलास गावडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आज पनवेल महानगरपालिकेची विशेष सभा ही आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यानुसार पनवेल नगरपालिका काळामध्ये जे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेले होते त्याचा ते पूर्वी नगरपालिकेच्या काळात बांधलेले होते आणि महानगरपालिकेचा अधिनियमांतर्गत ते येण्यासाठी ते पनवेल महानगरपालिकेमध्ये त्याबद्दल तसा ठराव होणं हे आवश्यक होतं आणि त्याच्याचबरोबर 30 वर्षाचं जे मुदत आहे तर ती देण्यासाठी हा महासभेमध्ये विषय येणं आवश्यक होतं. त्याच्यानुसार हा महासभा विषय हा मागील महासभेमध्ये झालेला होता, त्याच्याबद्दल चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ही चर्चा ही समाधानकारक होती म्हणून हा विषय पास करण्यात आला. आणि त्याच्याचबरोबर दुसरा विषय हा पनवेल महानगरपालिकेच्या यांच्या प्रभाग क्रमांक 19 अंतिम भूखंड क्रमांक 278 असेल, कदाचित मी चुकत असेल हा भूखंड क्रमांक, जो लक्ष्मी इन्स्टिट्यूटच्या बाजूला म्हणजे जो बायोगॅस आहे त्याच्या प्लॉटवरती हा इथे येत आहे. हा भूखंड हा उद्यानासाठी इथे रिझर्व्ह होता तर त्या इथे आपण डेन्स फॉरेस्टचा म्हणजेच मियावकी फॉरेस्टचा विषय हा इथे येत आहे. पनवेल महानगरपालिकेतला पहिला असा हा डेन्स फॉरेस्टचा प्रोजेक्ट येतो आहे. त्याच्याचबरोबर सध्याच्या काळातला महाराष्ट्रातला सर्वात मोठा मियावकी फॉरेस्टचा प्रोजेक्ट म्हणून सध्या हा प्रोजेक्ट आपल्या इथे येत आहे. हा प्रोजेक्ट रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून हा पूर्ण होणार आहे आणि नक्कीच त्याच्यामुळे या पूर्ण पनवेलमध्ये ग्रीन कव्हरेजचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. या इथे ह्या शहरामध्ये मग समजा पशुपक्षी यांचं प्रमाण पण हे सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. एकूणएक ह्या सर्व परिसराला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे असे हा विषयसुद्धा या इथे मंजूर करण्यात आलेला आहे. नक्कीच या दोन्ही विषयांचा फायदा हा इथे सर्वसामान्यांना होईल, त्याच्यामुळे इथे पायाभूत सुविधा जास्तीत जास्त निर्माण होतील आणि त्याचबरोबर या इथे एक चांगलं आणि अतिशय एक शांत हेल्दी असं वातावरण हे निर्माण होऊ शकेल असं मला इथे विश्वास आहे. याच्यामध्ये मत हा जो सांगता लीजचा जो विषय होता 30 लीजचा तर जो कमर्शियल कॉम्प्लेक्सचा होता तर त्याच्याबद्दल या इथे एका सदस्याचं ज्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सांगता त्यांचं म्हणणं होतं नक्की सध्या त्यांना एक मोठ्या प्रमाणात गैरसमज हा झाल्याचं आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो परंतु त्यांचं समाधान झालं नाही. परंतु बाकी सांगता इतर सर्व सदस्यांचं समाधान झालेलं होतं आणि त्याच्यामुळे या इथे तो विषय हा मंजूर करण्यात आला. दुसरा विषय हा काही प्रलंबित नव्हता, फक्त कागदोपत्री कारवाई ही पूर्ण झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे या इथे डेन्स फॉरेस्टचा जो आपला विषय आहे म्हणजे मियावकी फॉरेस्टचा जो कोरोनाच्या आधी चालू होणं अपेक्षित होतं
तर तो आता चालू होत आहे, देर आहे पण दुरुस्त आहे, नक्कीच आता याचा फायदा हा पनवेलला होईल असा मला विश्वास आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.